शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतली राऊत कुटुंबियांची भेट। शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्री, पत्नी वर्षा, मुलगी आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते। यावेळी शिवसेना पक्ष आणि आपण स्वतः संजय राऊत यांच्या पाठीशी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात। शिवसेनेत बंड झाल्यानंतर संजय राऊत यांनी भक्कमपणे उद्धव ठाकरे यांची बाजू मांडली। महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यातही राऊत यांची महत्त्वाची भूमिका होती। आज पत्रकार परिषद घेण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत कुटुंबियांची भेट घेतली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी भांडुपमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले। यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत देखील उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा दिला। ही वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं। या भेटीत उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस केली, तसंच शिवसेना आणि आपण स्वतः तुमच्या पाठीशी असल्याचं सांगितलं। अवघ्या 10 मिनिटांची ही भेट होती। भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले। यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राऊत कुटुंब खिडकीत आलं होतं। संजय राऊत यांच्या मातोश्री, पत्नी, 2 मुलींसोबत कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली गेली। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।